आता तसे विरोधी पक्षाचे नेते आहेतच, पण तो विषय तुम्ही मला वाटतं राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारलं पाहिजे. तुमची गाडी अडवण्याचा प्रयत्न अमरावती, अरे चार कार्यकर्ते शिल्लक सेना म्हणून आम्ही त्याला म्हणतो. मी कार्यालयात म्हणजे कार्यक्रमाच्या आतमध्ये होतो, मला नंतर सांगितलं असे कोणतरी चार टकली आलेली उद्धव ठाकरेची आणि ती काहीतरी नाचत होती. नावच आहे ना शिल्लक सेना, म्हणजे जे काय इथे काय त्यांना आता त्यांचं आहे कोण इथे माय गाडी. आता जे काय तुम्ही बोलता मोजून चार कार्यकर्ते होते. ही अगर परिस्थिती अगर आंदोलन करत असताना असेल तर निवडणुका तर फार मोठी गोष्ट आहे बोलायचं. पण त्यांनी जे काय उद्धव ठाकरेला रस्त्यावर आणलं ह्याबद्दल तो कधी बोलत नाही. नेहमी दुसऱ्यांच्या घरातले बारसे करत बसायचे हं, आणि स्वतःच्याबद्दल विचार करायचा नाही. म्हणून तू तुझ्या मालकाची जी काय अवस्था करून ठेवली आहे. नियुक्त्या करताना अजित पवारांना मात्र कुठेही स्थान देण्यात आलं नाही, अजित पवारांना दूर ठेवण्यात आलेलं आहे. परत मी तुम्हाला सांगतो, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. अजितदादांना का मान दिलं नाही? आता अजितदादा तसे विरोधी पक्षाचे नेते आहेतच, पण तो विषय तुम्ही मला वाटतं राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला पाहिजे. तुमची गाडी अडवण्याचा प्रयत्न अमरावती, अरे चार कार्यकर्ते शिल्लक सेना म्हणून आम्ही त्याला म्हणतो. मी कार्यालयात म्हणजे कार्यक्रमाच्या आतमध्ये होतो, मला नंतर सांगितलं असे कोणतरी चार टकली आलेली उद्धव ठाकरेची आणि ती काहीतरी नाचत होती. शिल्लक सेना त्याला म्हणतात. पहिल्याची बाळासाहेबांची शिवसेनाचे ताफे विफे अडवायचे याला शिल्लक सेना म्हणतात. भारतीय जनता पक्ष आणि NDA अतिशय पोषक वातावरण आहे. कालपासून अमरावतीच्या दौऱ्यावर मी होतो आणि Modi@9 कार्यक्रम काल आणि आज झाले. मला विश्वास आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये इथे NDAचेच उमेदवार जिंकून येतील. NDAचे खासदार वाढलेले तुम्हाला दिसणार. उद्धव ठाकरे गटांचं काय चित्र? नावच आहे ना शिल्लक सेना, म्हणजे जे काय इथे काय त्यांना आता त्यांचं आहे कोण इथे माय गाडी. आता जे काय तुम्ही बोलता मोजून चार कार्यकर्ते होते. ही अगर परिस्थिती अगर आंदोलन करत असताना असेल तर निवडणुका तर फार मोठी गोष्ट आहे. संजय राऊतांनी आज म्हटलं की शिवसेना ही एकनाथ शिंदेनी फोडली नाही तर केंद्रीय नेतृत्वानं फोडली भाजप. माझं तुम्हाला तेच म्हणणं आहे ना, नेहमी शिवसेनाबद्दल बोलायचं, नेहमी BJP बोलायचं. पण त्यांनी जे काय उद्धव ठाकरेला रस्त्यावर आणलं ह्याबद्दल तो कधी बोलत नाही. नेहमी दुसऱ्यांच्या घरातले बारसे करत बसायचे हं, आणि स्वतःच्याबद्दल विचार करायचा नाही. म्हणून तू तुझ्या मालकाची जी काय अवस्था करून ठेवली आहे कधीतरी त्याच्यावर एक सामन्यामध्ये अग्रलेख होऊन जाऊन दे. तुम्ही अमरावतीमध्ये होतात, अमरावती